घट्ट असतो आणि कसा असतो निगरघट्ट असतो, म्हणजे कशालाही दाद देत नाही अशी ही छाती आहे, म्हणून त्याला काळ्या छातीचे म्हटलेलं आहे. काळ्या छातीवरती काळा कोण असतो? दगड. या दगडासारखी छाती लाभलेला हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला या दगड्या काळा कातळासारखी छाती लाभलेली आहे. काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. आणि या माणसांच्या काळ्या कभिन्न अशा कातळांसारख्या खंबीर छातीवरती अभिमानाची लेणी कोरलेली आहे. म्हणजे अभिमानाशिवाय महाराष्ट्र नाही. त्यांच्या कपाळावरतीच जीव जन्माला येतानाच स्वाभिमान आणि अभिमान या महाराष्ट्रामध्ये घेऊन येतो, कारण ही छत्रपतींची भूमी आहे. कधीही मान न झुकवलेल्या एका शिवशंभव राजाची ही भूमी आहे. आग्र्याला जाऊन सुद्धा तिसऱ्या रांगेत उभा केल्यानंतर अपमान सहन न करणाऱ्या राजांची ही भूमी आहे. औरंगजेबाची खिल्ल तसे पुऱ्या दरबारामध्ये उडवून देणाऱ्या शिवशंभव राजाची ही भूमी आहे आणि तो वारसा आहे आम्हाला. आणि म्हणून जन्माला येतानाच आम्ही काळ्या कपाळ किंवा काळ्या कभिन्न अशा या दगडासारखी छाती आणि काय घेऊन येतो? स्वाभिमान अभिमान आपल्या आमच्या भाळावरती लिहिलेला असतो. अशी महाराष्ट्रीयन माणसं आहोत आणि म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीचा जय जयकार असो. मराठी मनाची जी मराठीची मन आहे ती पोलादी मनगट असणारी आहे. ती खंबीर असे पोलादी मनगट कळतं ना, बघा सारच शब्दबद्ध करणं जरा अवघड असतं ना, समजून घ्यायचं असतं. बरंच पोलादी मनगट म्हणजे ही स्वाभिमानी असणारी माणसं आहेत ना, ती खंबीर आहेत. कोणत्याही संकटाने काय होणार नाहीत, मागे हटणार नाहीत, खचून जाणार नाहीत. पोलादी कर्तृत्व जे असतं ना, कधीही जीवघेणी संकट आली ती लील या झेलतात आणि आपल्या खांद्यावरती घेतात आणि त्याला त्या संकटांना घाबरवतात. ते घाबरत नाहीत संकटांना कधी. अशी ही काळी कभिन्न छाती असणारी स्वाभिमानाची लकेर आपल्या नशिबानंच आपणाला मिळालेली ही मराठी पोलादी मनाची पोलादी कर्तृत्व असणारी आणि जीव घेण्या संकटाला सुद्धा सहजपणे हाताळणारी आणि सहजपणे झेलायला तयार असणारी मराठी माणसं आहेत. पुढच्या वेळी तसं म्हणतात, दारिद्र्याच्या उन्हात शिजली आणि निढळाच्या घामाने भिजली. दारिद्र्याच्या उन्हाने शिजली म्हणजे या ठिकाणी कष्ट करून काय केलेलं आहे मराठी माणसं, कष्ट करून घामाने थबथबलेले आहेत. कष्ट हाच त्यांची हीच त्यांची परंपरा आहे. कष्ट हाच त्यांचा स्वभाव आहे आणि कष्ट हेच त्यांचं जीवन आहे. कष्ट करून ते घाम गळून आपलं जीवन विकसित करतात, प्रगती करतात. दारिद्र्याच्या उन्हात जरी शिजत असली, हे दारिद्र्याची ऊन आहे, दारिद्र्यामध्ये शिजत असली तरी भारताच्या थोरवीसाठी सतत देशासाठी देश गौरवासाठी झिजला म्हणजे भारताच्या गौरवासाठी झटायला नेहमी तयार आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं, हिमालयाच्या मदतीला नेहमी सह्याद्री धावतो. असं आपल्याकडे एक म्हण आहे, माहीत असू द्या, सह्याद्रीच्या मदतीला सह्याद्री धावला पण सह्याद्रीच्या मदतीला हिमालय कधी आला नाही असं म्हटलं जातं. राजकारणातही म्हटलं जातं आणि समाजकारणातही महाराष्ट्र नेहमी देशासाठी झटायला तयार असतो. देशाचा स्वाभिमान जिथं दुखावेल तिथं महाराष्ट्र प्रथम रांगेत असतो. देशावरती संकट येईल तेव्हा महाराष्ट्र सर्वात पुढे असतो. दिल्लीचं सिंहासन जे आहे, शेवटची वेळ बघा, दिल्लीचेही काय आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. काय करतो हे महाराष्ट्र माझा? दिल्लीतलं तख्त राखतो. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि अशा पद्धतीनं दिल्लीचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनाला काय कर संवर्धन करणाऱ्या किंवा राखणाऱ्या महाराष्ट्रात मी जन्माला आलो, त्या महाराष्ट्राचा जय जयकार असो. त्याची गौरवशाली परंपरा माझ्या रक्ता रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यांचा स्वाभिमान, त्यांचं कष्ट, त्यांची मेहनत, त्यांची पोलादी छती ही माझ्या नसा नसात आहे आणि अशा महाराष्ट्राचा जय जयकार असो. अशा पद्धतीनं तीन कडव्यामध्ये विभागलेलं, तीन कडव्यामध्ये लिहिलेलं राजा बडे यांचं हे गीत महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, अतिशय गाजलेलं असं हे गीत तुम्हाला या याच्यामध्ये पुस्तकामध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये पहिलंच गीत आहे ते गीत दिलेलं आहे. आणि हे गीत अतिशय गाजलेलं गीत आपण प्रत्येक वेळेला स्वाभिमानानं ऐकतो असं हे गीत आपणाला आज राजा बडेंच्या स्वरूपात किंवा राजा बडेंच्या माध्यमातून आपणाला ऐकायला मिळालेलं आहे.
असं हे गीत आपण आज इथे संपवलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्या गीतांचा गौरव, या गीतातून कवीला काय सांगायचंय हे आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे. त्या गीतकारांना आपल्यावरती काय संस्कार करायचंय, तो संस्कार मिळणं किंवा तो संस्कार समजून घेणं हे फार गरजेचं असतं. तो संस्कार आहे स्वाभिमानाचा संस्कार, तो संस्कार आहे आपल्या इतिहासाचा संस्कार, तो संस्कार आहे आपली परंपरा, भाषा आणि आपल्या संस्कृतीचा संस्कार. अशा पद्धतीनं हे गीत या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्हाला थोडक्यात ते गीत ऐकवतो आणि मग आपण संपूया. अशा पद्धतीनं हे गौरवपर गीत आज आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. तुम्हाला ते समजलेलं असेल, समजून घ्यायचं. त्यानंतर मी स्वाध्याय पाठवतो, स्वाध्याय लिहायचा, तो पाठ करायचा. म्हणजे स्वाध्याय यायला नाहीच आहे, तरी काही प्रश्न गायडा